तशा प्रकारे लव जिहादसाठी टेरर फंडिंग केलं जातं ते कुठेतरी आपण सरकार म्हणून थांबवलं पाहिजे. आणि याच्या मागच्या धागेदोर आहे काय? तुमची ताकद एवढी भयंकर आहे, तुमची यंत्रणा एवढी भयंकर आहे, तुम्ही मनावर घेतलं तर पोलिसांची पण गरज नाही, चड्डी काढून पळायला लागते. तुम्ही म्हणाला 6 महिने जेलमध्ये राहिलो, त्यामुळे आपल्यालाही सर्वांना मी विनंती करणार, साहेब तुमच्या मी कानावर घालू इच्छितो. मी फार गंभीरपणे सांगतो, राजकारणात मला देखील 25 वर्ष झाली, तिसरी टर्म मी आता आमदार म्हणून काम करतोय. ह्या ज्या पद्धतीमध्ये बॉम्बस्फोटामध्ये पैसे दिले जातात, टेरर फंडिंग केलं जातं, तशा प्रकारे लव जिहादसाठी टेरर फंडिंग केलं जातं ते कुठेतरी आपण सरकार म्हणून थांबवलं पाहिजे. आणि याच्या मागच्या धागेदोर आहे काय? कर्डिले साहेब तुमची ताकद एवढी भयंकर आहे, तुमची यंत्रणा एवढी भयंकर आहे, तुम्ही मनावर घेतलं तर पोलिसांची पण गरज नाही, चड्डी काढून पळायला लागते. तुम्ही म्हणाला 6 महिने जेलमध्ये राहिलो, तर जेलवाले घाबरले तुम्हाला सोडून दिलं. त्यामुळे मला त्याची चिंता नाही. जोपर्यंत तुम्ही विखे पाटील साहेबांच्या मागे, मोठमोठे साहेब आहेत, नवीन आमची सगळी टीम आहे, हे सगळे ताकदीने उभे आहेत, आमचे खासदार ताकदीने उभे आहेत. त्यामुळे एक गोष्ट महाराज मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या वतीने मी या सर्वांना सांगतो, मी ज्या कोण 8 लोकांना आरोपींना अटक केली गेली आहे, जिल्हा अधीक्षक साहेब मी पालकमंत्र्यांसमोर मागणी करतोय की त्या लोकांना तात्काळ एनपीडीए लावला जावा, त्यांना अशा प्रकारे जेलमध्ये घाला की पुढची 4-8 वर्ष ते जेलच्या बाहेर नाही आले पाहिजे. आणि एक तुम्ही सेट करा, एक विषय सेट करा जिल्ह्यामध्ये की साला तुम ऐसा करेगा तो हम ऐसा ही तुमको जवाब दे. त्यामुळे आपल्यालाही सर्वांना मी विनंती करणार, कलेक्टर असतील, अधीक्षक असतील, हे प्रशासकीय अधिकारी, तुम्ही आम्ही त्यांना फार ताणू शकत नाही. सरकार म्हणून, अधिकारी म्हणून त्यांच्या स्वतःच्या लिमिटेशन्स आहेत. तुम्हाला आम्हाला सर्वांना त्यांना एकत्र घेऊन त्यांना विश्वास देऊन आम्ही देखील असं काही करणार नाही, चुकीचं करायला देणार नाही. मी आज अधीक्षकांना विनंती केली, कलेक्टर साहेब एक जिल्ह्यामध्ये तालुका निहाय समिती निर्माण करा, जेवढे DYSP आहेत, ऍडिशनल SP आहेत, त्यांच्या पातळीवर एक समिती करा, त्याच्यावरती एक SP पातळीवर समिती करा, ज्यामध्ये सर्व धर्माची लोक घे. त्यामुळे मग अशा प्रकारच्या ज्या वेळेला घटना घडतात त्यावेळेला त्या घटना घडल्या नाही पाहिजे, यासाठी पहिल्यांदा त्याच्याबद्दलची चौकशी, त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कारवाई कराल याची आम्हाला खात्री आहे. कारण तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गृह खात्याचं नेतृत्व करता, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमच्या नेत्याच्या हातून कधी चुकीचं होणार नाही, हिंदुत्वाच्याशी कधी पाप होणार नाही आणि हिंदुत्वासाठी कायम तो नेता उभा राहील याची देखील मला खात्री आहे. त्यामुळे त्यांनी देखील ती मागणी मान्य केली. पालकमंत्री साहेब माझी तुमच्याकडे मागणी आहे, हे जे 8 आरोपी पकडले, जसं कर्डिले साहेबांनी सांगितलं, आमच्या माणसाच्या विरोधात तक्रार झाली, पठाण नावाच्या माणसाने तक्रार केली, तात्काळ 25 लोकांची नावं आली. ती नावं आली कुठून? अधीक्षक साहेब त्याची तुम्ही चौकशी करा. काय यामध्ये दुसरं कोणाचं रॅकेट आहे का? इकडे आलेले सिनियर PI मला वाटतं आताच 15-20 दिवसापूर्वी आले, पण त्याच्या आधीचे खालचे अधिकारी कोण मिळालेले आहेत का? ज्या पद्धतीमध्ये नगर जिल्ह्याच मध्ये अशा घटना घडतात, माझा आवाज कोण दाबू शकणार नाही, परंतु नगर जिल्ह्यामध्ये ज्या अशा घटना घडतात, मग अशा घटना नगर जिल्ह्यातच का घडतात याच्यावरती चौकशी केली पाहिजे. आणि यामध्ये जर कोणी कुठल्या प्रकारची व्यक्ती अधिकारी जर गुंतलेले असतील तर माझं म्हणणं आहे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करायला पाहिजे. त्यामुळे महाराज मी